ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नेवासा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर अँटीजन टेस्टची कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक विजय करे यांनी दिला आहे। याबाबत तहसीलदार, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाचा निर्णय झाला असून दोन रुग्णवाहिका उपलब्ध होतात ही कार्यवाही करण्यात येणार असून यामध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधित व्यक्तीला कोविड सेंटरला दाखल करणार असल्याचा पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सांगितलंय। लॉकडाऊन कडक करण्याच्या दृष्टीने उपाययोजना एकंदरीत असं निदर्शनास येत आहे की लोक जे आहेत ते पोलीस प्रेझेन्स असेल किंवा प्रशासनाचे लोक आल्यानंतर तेवढ्यापुरतं फक्त माणसं बातमीदार ठेवायचे आणि त्यानंतर मग तेवढ्या वेळेपुरतं शटर डाऊन करायचं। प्रशासनाचे लोक पुढे गेले निघून अवेअरनेस करता करता तर मग त्यानंतर मात्र ते चालू ठेवायचं असे एक साधारणतः माकडचेष्टा प्रशासनाचे केल्यासारखं कार्यक्रम सुरू आहे। पण सर्वांना माझी एक विनंती आहे की आता आम्ही ठरवलेलं आहे म्हणजे माननीय तहसीलदार आहेत जिल्हा प्रशासनाच्याकडून आलेल्या निर्देशानुसारच आहे माननीय तहसीलदार साहेब आहे मी आहे तालुका आरोग्य अधिकारी आहेत आमचं असं ठरलेलं आहे की तहसीलदार साहेबांचे माझं या विषयावर सविस्तर बोलणं झालं की प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स हायर करणार आहेत ते। दोन प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स हायर केल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्सचा वापर करून PSC च्या स्टाफच्या मदतीने जे बेवारस फिरणारे जे सर्व जे मंडळी आहेत की विनाकारण आहेत की ज्यांना काहीही कारण नाही वाजवी कारणाशिवाय महत्त्वाच्या गंभीर कारणाशिवाय ते बाहेर आहेत रस्त्यावर असे लोकांना आम्ही पकडणार त्यांची अँटीजेन टेस्ट करणार आणि तात्काळ ते पॉझिटिव्ह आले त्यांना उचलणार आम्ही कोविड सेंटरला नेऊन जमा करणार आणि त्याची माहिती फक्त त्यांच्या नातेवाईकांना देण्यात येईल की अशा प्रकारे आपले जे नातेवाईक आहेत ते विनाकारण बाहेर होते आणि त्यांनी ते पॉझिटिव्ह आले तर त्यांना आता पुढचे 14 दिवस तुम्हाला कोविड सेंटरला क्वारंटाईन करण्यात येणार आहे। त्यांच्या घरच्यांना त्याचे फक्त इंटिमेशन असावं आणि त्याप्रमाणे आता आणि 2 दिवसानंतर आमची कारवाई सुरू होणार आहे। त्याबाबत तहसीलदार साहेबांशी माझं सविस्तर बोलणं झालेलं आहे आणि आम्ही त्याप्रमाणे आता कारवाई करणार आहोत। जे आस्थापनाधारक आहेत जे नियम पाळणार नाहीत आणि 11 नंतरही जाणीवपूर्वक त्यांची आस्थापना चोरून आणि लपून छपून चालू ठेवणार आहे अशा आस्थापनाधारकांना आयडेंटिफाय करणार आम्ही आणि त्यांच्यावरती डायरेक्ट गुन्हे दाखल करणार। त्यासोबतच असे काही मंडळी आहेत की ज्या मंडळींना विनाकारण मोह आवरत नाही आहे बाहेर फिरण्याचं अशा लोकांची आम्ही नावं घेणार त्यांचा मोबाईल नंबर घेणार अशी लोकं आम्ही वेळप्रसंगी निगेटिव्ह आली अँटीजेन टेस्ट त्यांना पोलीस स्टेशनला दिवसभर बसवून ठेवणार की त्यांना आम्ही तीच एक पनिशमेंट देणार डिटेन करण्याची आणि त्याच्यानंतर मग ते त्यांना आम्ही संध्याकाळी त्यांना सोडू देऊ समज देऊ। पोलीस निरीक्षक विजय करे म्हणाले त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणारे जे नागरिक आहेत त्यांना त्यांचा मोह आवरावा लागेल। जे लोक स्वतः पॉझिटिव्ह आहेत परंतु त्यांना कमी प्रमाणात त्रास होत आहे किंवा त्रास होत नाही असे लोक हे समाजामध्ये सर्वात जास्त कोरोना व्हायरसचा प्रसार करू शकतात अशी एकंदरीत एक बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आली आहे। त्यावरून माननीय वरिष्ठांच्या निर्देशानुसार तसेच तालुका प्रशासन पातळीवर तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकारी तसेच सर्व संबंधित विभाग प्रमुख यांच्याकडून येत्या 1-2 दिवसांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध होताच विनाकारण फिरणाऱ्यांची तात्काळ अँटीजेन टेस्ट करून त्यांना कोविड केअर सेंटरला भरती करण्यात येईल याची सर्व जनतेने नोंद घ्यावी तसेच प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक विजय करे यांनी जनतेला केले आहे। VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा।